ज्येष्ठ कामगार कायदेतज्ज्ञ साहित्यिक विचारवंत ॲडव्होकेट के डी शिंदे यांचे आज प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले ते बहात्तर वर्षांचे होते नाहिरी वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे कॉम्रेड के डी शिंदे यांचा जन्म एकोणीसशे त्रेपन्न साली बेडग गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करून प्रथम मंडणगड येथे शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली नंतर एस टी डेपोमध्ये मुकादम आणि पुढे लेखणीक म्हणून काम करीत असताना एस टी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वकिलीचे शिक्षण घेतले आणि पुढे आयुष्यभर आपला वकिलीचा सा व्यवसाय सांभाळत गोरगरीब कष्टकरी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी चळवळी आंदोलने उभी केली फाटक्या गरीब माणसांच्या सुखदुःखात समरस होऊन चळवळ पुढे चालवली केवळ चळवळ नाही तर त्याला पूरक असे साहित्य निर्मिती करून समाजाला त्यांनी नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला के डी शिंदे यांनी आपल्या कामाने आवाजाने आपल्या साहित्याने सतत समाज जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला के डी शिंदे यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले गेले काही दिवस ॲडव्होकेट के डी शिंदे हे आजारी होते आज त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरीचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा ॲडव्होकेट अमित शिंदे सून मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवार दिनांक सात एप्रिल रोजी अमरधाम सांगली येथे होणार आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांची रक्षा त्यांनी लावलेल्या झाडांना घातली जाणार आहे सांगली जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीचे नेते आणि कष्टकरी कामगार यांचे यांचे आधारवड ॲडव्होकेट के डी शिंदे यांचं आज निधन झालेलं असून आमच्या पुरोगामी चळवळीला याचा फार मोठा धक्का बसलेला आहे आणि ही हानी कधी भरून निघणारी नाही आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने के डी मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते ॲडव्होकेट के डी शिंदे यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना अतिशय दुःख आणि वेदना होत आहेत कारण गेली चाळीस बेचाळीस वर्ष आम्ही पुरोगामी चळवळीमध्ये काम करतोय एका विचाराने सांगली जिल्ह्याचा इतर म्हणेन महाराष्ट्राचा एक पुरोगामी परिवर्तनवादी विचारवंत एक नेता आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचं दुःख जाणणारा माणूस आज गेलेला आहे आपल्या सगळ्यांना सोडून याचं दुःख होतं आहे आणि पुरोगामी चळवळीचं हे न भरून येणारं नुकसान झालेलं आहे